नमस्कार वीकेबी न्यूज के प्राइम टाइम न्यूज में मैं भाग्यश्री आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। संजय बियानी के 6 हत्यारे हुए गिरफ्तार, 55 दिन बाद पुलिस को मिली सफलता। बुल्डाना के विजय वानखेड़े छात्रों को दे रहे निशुल्क प्रशिक्षण, 5000 से अधिक छात्र विविध क्षेत्रों में कार्यरत। और ट्रेनों में बढ़ रही है चोरी की घटनाएं, नागपुर पुलिस ने जाल बिछा कर लगाया चोर का पता। अब खबरें विस्तार से। विशेष पुलिस महानिरीक्षक नांदेड़ रेंज निसार तंबोली ने आज पत्रकार परिषद में कहा कि नांदेड़ पुलिस ने प्रसिद्ध बिल्डर संजय बियानी की हत्या के 6 आरोपियों को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। पाकिस्तान में खालिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंडा हत्याओं में शामिल था। आरोपी हरदीप सिंह उर्फ सोनू बाजवा, गुरमुख सिंह गिल और करणजीत सिंह साहू है। तंबोली ने यह भी कहा कि सभी आरोपी मूल रूप से नांदेड़ के रहने वाले थे। मामले में और भी आरोपी शामिल है और शूटर अभी तक पकड़े नहीं गए हैं। पुलिस ने निष्कर्ष निकाला है कि बियानी फिरौती के लिए मारे गए थे। इस बीच अदालत ने सभी 6 आरोपियों को 10 दिनों के लिए पुलिस हिरासत में भेज दिया है। यह जानकारी तंबोली ने दी। पुलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाले, SIT प्रमुख और अतिरिक्त पुलिस अधीक्षक विजय कबाड़े की 60 सदस्यीय टीम ने आरोपियों की तलाश में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। निसार तंबोली ने बेहद जटिल मुद्दे से निपटने के लिए टीम की तारीफ की। हत्येचा तपास SIT प्रमुख श्री विजय कबाड़े यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता। संपूर्ण तपासाची दिशा जी आहे ती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होती। जवळपास 55 दिवसाच्या तपासानंतर आम्ही 6 आरोपींना या ठिकाणी अटक केली आहे। या तपासाच्या अंती 6 आरोपी हे जे आहेत ते नांदेडचे आहेत आणि यांनी वेगवेगळ्या प्रकारे या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला गेलेला होता। ते निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्यांना अटक केली। 6 आरोपींना आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे आणि जवळपास 10 दिवस त्यांची PCR आम्हाला मिळालेली आहे। त्याच्यामध्ये कटाचा पण कलम आम्ही लावलेला आहे। कट करणे हा एक मोठा कटाचा भाग होता। राहिलेला जो आरोपींचा जो भाग आहे तो सुद्धा आम्ही निष्पन्न लवकरात लवकर आणि या गुन्ह्यामध्ये चार्जशीट लवकर तरी जो आहे। सदरचा जो कट आहे तो रिंदामार्फत चालवला गेलेला होता आणि जे आरोपी सध्या अटक आहेत त्यांच्या तपासामधून हे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे आणि प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळाली होती हा फक्त खूप अगोदर हे सांगणं होईल परंतु याच्यामध्ये प्रेक्षणकर होऊ शकतो। प्राथमिकदृष्ट्या खंडणी आणि पैशाची देवाणघेवाण याच्यामधून त्याच्या वादामधून हे झालेलं प्रकरण दिसून येतं परंतु अजून तपास चालू आहे आणि बऱ्याच दिवस हा तपास चालू आहे। अटक करण्यात आलेले जे आरोपी आहेत ते कुठले आहेत नेमके आणि दुसरी गोष्ट CCTV मध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी या 6 सहभागी आहेत का अन्य आहेत? CCTV मध्ये जे दिसत आहेत ते या 6 नाही। ते 6 जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला जसं मी सांगितलं या गुन्ह्यामध्ये त्यांचं सामील होते आणि त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। जे बाहेरचे आरोपी आहेत त्यांना अजून अटक करणं बाकी आहे। त्यांचाही तपास चालू आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा समोर येईल। तो तपासाचा भाग आहे आणि तो क्लिअर सांगणं योग्य नाही होणार परंतु त्याचा तपासही चालू आहे। 3 वर्षापूर्वी संजय बियानींना रिंडाकडनं खंडणी मांडण्यात आली होती, त्यांनी खंडणी दिली होती, मग त्या रागातून हा मर्डर करण्यात आला आणि दुसरं म्हणजे की यांच्या मर्डरनंतर दहशत पसरून आणखी अन्य लोकांकडनं पैसा उकळणे। जुना जो गुन्हा आहे तो वेगळा गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये कारवाई पण झालेली होती। त्याच्या आणि याचा सहभाग अजून काही निष्पन्न झालेला नाही पण तो तपासाचा भाग आहे। राहिला प्रश्न खंडणी मागून पैसे उकळण्याचा तर तो काही दिवसापासून रिंदा आणि त्यांच्या हस्तकामार्फत होता। त्याला आता पाठून लागेल कारण की हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि इथं त्यांच्यासाठी जे काम करणारे लोक आहेत ते सर्व निष्पन्न झालेले आहे त्यामुळे त्याला पायबंद लागेल अशी माझी धारणा आहे। हा तपासाचा भाग आहे आणि याच्याबद्दल भाष्य करणं फार लवकर होईल कारण की त्याला तपास करण्यासाठी वेळ लागेल आम्हाला। कुठून पैसा कुठे गेलेला आहे शोधण्यासाठी वेळ लागेल। एकूण किती आरोपी? 6 आरोपी याच्यामध्ये। फरार आरोपी किती? फरार अजून बरेच आहेत
आणि आम्ही सर्वांना शोधत आहोत. त्यासाठी मी सांगितलं की पुढच्या एक आठवड्यामध्ये अजून याच्यामध्ये काही निष्पन्न होऊन आरोप अटक होणार आहे. सर, रिंदाचा शोध का लागत नाही? ते तो प्रश्न की हे बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करत आहोत आणि पुढच्या एक आठवड्यामध्ये बरेच आरोपी याच्यामध्ये अजून तपासाबद्दल सांगा. एकूण किती अधिकारी कर्मचारी होते, कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यात तपास? सदरचा एसआयटीचा जो तपास आहे तो पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या निदर्शना नियंत्रणाखाली पूर्ण झालेला आहे. एसआयटीचे प्रमुख माझे सहकारी ॲडिशनल पोलीस अधीक्षक कबाडे होते, त्यांच्यासोबत जवळपास निलेश मोरे ॲडिशनल स्पी आणि जवळपास 20 अधिकारी आणि 60 कर्मचाऱ्यांचा चमू याच्यामध्ये होता. 55 दिवस हा तपास झाला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास केलेला आहे. जवळपास 6 राज्यामध्ये आम्ही तपास करून आलो आहे. 4 वेगवेगळ्या देशामध्ये पत्रव्यवहार याच्याबद्दल केलेला आहे. आणि या संपूर्ण तपासाअंती इको प्रो वाइल्ड लाइफ एसोसिएशन 1 जून से 7 जून तक वायु प्रदूषण जागरूकता का आयोजन करेगा. इससे पहले दिन में कार्यकर्ताओं ने स्थानीय रामाला झील परिक्रमा क्षेत्र में लोगों को फलक दिखाकर वायु जी घातक स्थिति के बारे में जानकारी दी. शहर के विभिन्न हिस्सों में साप्ताहिक बैठकें आयोजित कर नागरिकों को वायु प्रदूषण की वर्तमान स्थिति और इसके खिलाफ किए जाने वाले उपायों के बारे में जागरूक किया जाएगा. चंद्रपुर में वायु प्रदूषण पहले ही खतरनाक स्तर पर पहुंच चुका है. कार्यकर्ताओं ने 5 जून को विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर चंद्रपुर के लोगों से एक साथ आने और वायु प्रदूषण को दूर करने के लिए ठोस कदम उठाने की अपील की. अनुचित वायु गुणवत्ता का मानव जीवन पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है, यही मुद्दा पर्यावरण जागरूकता सप्ताह के अवसर पर उठाया जा रहा है. जागतिक पर्यावरण दिन 5 जून या निमित्ताने इकोप्रो संस्थेच्या वतीने इकोप्रो पर्यावरण जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. हा 1 जून ते 7 जून असा कार्यक्रम असणार आहे. आज पहिल्या दिवशी चंद्रपूर शहरातील प्रदूषणाच्या संदर्भात माझा हक्क शुद्ध हवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे शहरातील ठिकठिकाणी नागरिकांच्या काउंटर्स मीटिंग घेऊन शहरातील हवा प्रदूषणाविषयी व्यापक जनजागृती करणे, त्याविषयी इत्यंभूत माहिती देणे, हवेचा दर्जाबद्दल जनजागृती करणे, हवेच्या मुख्य स्त्रोतांची माहिती देणे आणि त्यासोबत होणाऱ्या प्रदूषणाची जी काही कारणे आहे ते सांगून नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, नागरिकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे. म्हणजे एकीकडे औद्योगिक प्रदूषण आणि इतर प्रदूषणाचे जे काही प्रकार आहे ह्या सर्वांकरिता शासन प्रशासनासोबत नागरिक मिळून आपण कशा पद्धतीने यावर काम करू शकतो आणि ही जनजागृतीमुळेच आपण येत्या काळात या प्रदूषणाच्या विरोधात व्यापक लढा उभा करू शकतो, या अनुषंगाने या कार्यक्रमाची ठिकठिकाणी काउंटर मीटिंगच्या माध्यमाने जनजागृती करण्यात येत आहे. चंद्रपूर के तापमान में इस साल कई रिकॉर्ड दर्ज किए गए. इसके बाद जिले में प्रदूषण लगातार बढ़ता जा रहा है. पिछले 3 माह में चंद्रपूर शहर में केवल 31 दिन आरोग्य के लिए स्वस्थ माने गए हैं, जबकि शेष 60 दिन अस्वस्थ बताए गए हैं. चंद्रपुर शहर में वायु प्रदूषण फिर से बढ़ने लगा है. यह प्रदूषण नियंत्रण बोर्ड के जनवरी से मई 2022 तक 5 महीने के आंकड़ों से स्पष्ट है. जनवरी से मई तक के 151 दिनों में चंद्रपुर शहर में 47 दिन स्वास्थ्य के लिए अच्छे रहे और 98 दिन प्रदूषित रहे. गर्मी के 151 दिनों में से शहर के निकट औद्योगिक क्षेत्र में केवल 33 दिन अच्छे रहे, जबकि 115 दिन प्रदूषित रहे. पर्यावरणविदों का कहना है कि चंद्रपुर शहर में प्रदूषण से संबंधित बीमारियों और मौतों की बढ़ती घटनाओं को देखते हुए इस प्रदूषण को कम करना जरूरी है. चंद्रपुर हे गेल्या 12 वर्षापासून औद्योगिक क्षेत्र आणि अत्यंत प्रदूषित क्षेत्र म्हणून गणले जाते आहे आणि महाराष्ट्रात आज आपला दुसरा नंबर आहे आणि भारतामध्ये आपला 27वा नंबर आहे या प्रदूषणामध्ये आज आहे. आणि दरवर्षी कधी ना कधी शासन प्रशासनाकडून काही ना काही सुधारणा करण्याचा प्रयत्न होतो. 3 ॲक्शन प्लॅन जवळजवळ लावण्यात आलेले आहे, परंतु अजूनही सुधारणा झालेली नाही आहे. जसं औद्योगिक प्रदूषण वाढलेलं आहे त्याचप्रकारे नागरिकांचं पण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणजे वाहनांची संख्या दरवर्षी वाढत आहेत, रस्ते साफ नसतात, कोळसा इथे जाळला जातो, कचरा जाळला जातो आणि एकूणच बांधकामाचं एक क्षेत्र म्हणून सतत शहरामध्ये प्रदूषण असतं. म्हणजे चंद्रपूर शहराचा इक्यूआय जो आपण जर पाहिला तर 150 ते 250 हा इक्यूआय असतो आणि 50च्यावर इक्यूआय असेल तर ते प्रदूषित मानलं जातं. आणि आपला कधीकधी तर दिवाळीच्या दरम्यान तर 400 ते 500 आपला इक्यूआय गेलेला होता. तर एकूणच हे प्रदूषण वाढतं आहे आणि ह्या प्रदूषणामुळं रोगराई जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहेत, दमा, ब्रॉन्कायटिस, श्वसनाचे आजार हे सर्व वाढत आहे आणि हे कमी होत नाही आहे. आणि म्हणून हे जो हे जे वाढलेलं प्रदूषण आहे पण त्याची आकडेवारी जर पाहिली तर हे लक्षात येतं की 98 दिवस शहरामध्ये प्रदूषित आहेत
आणि खुटाळे ह्या क्षेत्रामध्ये 115 दिवस प्रदूषित आहेत. म्हणजे ही आकडेवारी एकदम जास्त धोकादायक असं वाटते आहे. आणि म्हणून नागरिकांनी, प्रशासनाने या शहरामध्ये आता इलेक्ट्रिकची वाहनं आणली पाहिजे, CNGची वाहनं आणली पाहिजे, डिझेल पेट्रोलच्या वाहनांचा वापर कमी केला पाहिजे, सायकलचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, रस्ते सफाईसाठी सफाई जी यंत्र असते ते आणलं पाहिजे, कचरा जाळण्यावर प्रतिबंध, कोळसा जाळण्यावर प्रतिबंध आणि औद्योगिक ज्या काही सुधारणा आहेत त्या केल्या तर आपलं प्रदूषण शहरामधलं कमी होण्याची शक्यता आहे. बुलढाणा में कोच विजय वानखेड़े के मार्गदर्शन और प्रशिक्षण में 5000 से अधिक छात्र पुलिस, सेना, राजस्व सहित विभिन्न क्षेत्रों में काम कर रहे हैं. कुछ छात्र राज्य और राष्ट्रीय स्तर पर खेल चुके हैं और अभी भी खेल रहे हैं. विजय वानखेड़े पिछले 28 वर्षों से निःशुल्क प्रशिक्षण दे रहे हैं और छात्र इनका लाभ उठा रहे हैं. विजय वानखेड़े की बचपन से ही खेलों में रुचि रही है, इसलिए उन्होंने दौड़ में राज्य में जगह बनाई. वह देश के लिए खेलना चाहते थे लेकिन आर्थिक परिस्थिति के कारण उन्हें नौकरी करनी पड़ी, जबकि नौकरी करते हुए खेल को पूरा समय नहीं दे सके. यह दुख उन्हें हमेशा सताता रहता था, इसलिए उन्होंने 28 साल पहले छात्रों को खेल के क्षेत्र में प्रशिक्षण देना शुरू किया था. अब तक उनके मार्गदर्शन में 5000 से अधिक छात्र सफल हुए. कोच विजय वानखेड़े के मार्गदर्शन और प्रशिक्षण में 5000 से अधिक छात्र पुलिस, सेना, राजस्व सहित विभिन्न क्षेत्रों में काम कर रहे हैं. कुछ छात्र राज्य और राष्ट्रीय स्तर पर खेल चुके हैं और अभी भी खेल रहे हैं. बुलढाणा जिले के एथलीट विभिन्न खेलों में प्रमुखता प्राप्त कर रहे हैं और राज्य के साथ साथ देश में भी अपना नाम बना रहे हैं. माता पिता और छात्र अब खेलों की ओर रुख कर रहे हैं. कई जगहों पर खेल प्रशिक्षण के लिए हजारों रुपए लिए जा रहे हैं, जो सबके लिए भर पाना संभव नहीं है. लेकिन विजय वानखेड़े पिछले 28 वर्षों से निशुल्क प्रशिक्षण दे रहे हैं और छात्र इसका लाभ ले रहे हैं. माझे कोच श्री वानखेड़े सर आहेत. मी ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस करते. मी 3 स्टेट खेळली आहे. मला आता नॅशनलची तयारी करायची आहे. मला देशाचं नाव रोशन करायचं आहे नॅशनल खेळून. मला सरांकडेच प्रॅक्टिस करायची आहे नॅशनलची. गेल्या 5 वर्षापासून मी तिथं कार्यरत आहे आणि मी कित्येक वेळात ग्राउंडमध्ये म्हणजे डेली आमचं येणं असतेच आणि आम्ही वानखेडे सरांना पाहतो. ते लहान लहान मुलांना प्रशिक्षण देत राहतात. त्यांनी त्याची पूर्ण सर्व्हिस सांभाळून, त्याचं फॅमिली सांभाळून त्यांनी त्याचा हा छंद जोपासला आहे. कित्येक मुलं घडवायचं काम त्यांनी केलेलं आहे. नॅशनल लेवल असो किंवा इंटरनॅशनल तर नाही, पण त्याचा मला तरी वाटते काही वर्षाने एखादा मुलगा तरी आमच्या बुलढाण्यातून इंटरनॅशनल लेवलवर जाऊ शकतो. कधी मनापासून प्रॅक्टिस केलं तर तो वानखेडे भाऊच्या मार्गदर्शनाखाली तो कोणचं ना कोणचं मेडल मिळू येस. तुम्हाला काय फायदा? आम्हाला माझी जी सर्व्हिस आहे, पोलीसमध्ये मी भरती झालो ही 100% त्याच्यामुळं झालो. कारण की ग्राउंडचा कोणचीही माहिती नसते. जे मुलं आम्ही कधी ग्राउंड पाहिलेलं नसते आणि ग्राउंडमध्ये काय प्रॅक्टिस करायची हे कोणालाच माहीत नसते. हे फक्त आम्हाला वानखेडे सरांकडूनच माहीत पडलं की कशी प्रॅक्टिस करावी लागती, कोणची टेक्निक वापरावी लागती, कोणत्या वेळेस कोणची टेक्निक वापरावी लागती, हे सर्व वानखेडे भाऊंनी शिकवलं आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही आमच्या ग्रुपमधले साथीची साथी एकाच टायमाला एकाच वेळेस भरती झालेलो, पूर्ण मेरिटमध्ये भरती झालेलो. पालक या नात्याने या ग्राउंडवर येत असो, माझी मुलगी ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचं मी ठरवलं होतं मुलीचं. त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला प्रयत्न केले, पण नंतर गुरुशिवाय कुठलीही विद्या येणे शक्य नसल्याने मी शेवटी वानखेडे सरांकडे मुलीला प्रशिक्षणासाठी पाठवतो. वानखेडे सरांचं गेल्या 28 वर्षापासून बुलढाणा शहरामध्ये प्रशिक्षणाचं अविरत कार्य चालू आहे. त्यांच्याकडून अनेक विद्यार्थी घडलेले आहे, काही जण नोकरीला लागलेले आहे. अशी सर्व माहिती मिळाल्यामुळे मी माझ्या मुलीलाहीसुद्धा वानखेडे सरांच्या प्रशिक्षणामध्ये तिला आता तिचं करिअर करण्याचं ठरवलेलं आहे. माझ्यापर्यंत 4-5-6 वर्षामध्ये 2-3 स्टेटपर्यंत ती पोहोचलेली आहे, पण मध्यंतरी कोरोनाच्या कार्यकाळामुळे पूर्ण स्पोर्ट्सवर बंद असल्यामुळे मुलांचं याच्यातून नुकसान पण झालेलं आहे. यासाठी आता यावर्षी पुन्हा स्पोर्ट्स सुरू होईल, पुन्हा विद्यार्थ्यांचं करिअर घडू शकेल अशी एक अपेक्षा पालक या नात्याने मी शासनाकडे आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतो. मी विजय वानखेडे
मला ॲथलेटिक्समध्ये आवड असल्यामुळे मी स्वतः शालेय जीवनात स्टेट खेळलो. नंतर काही दिवसानंतर मी सर्व्हिसला माझी परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी MSCBमध्ये सर्व्हिसला लागलो. आणि नंतर कुठतरी खेळण्याची आवड असल्यामुळे मी MSCBमध्ये स्टेट खेळलो. नंतर मला कुठंतरी असं वाटत होतं की आपण मुलांना प्रॅक्टिस द्यावी म्हणून मग मी प्रॅक्टिस द्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत जवळपास 28 वर्षापासून मी प्रॅक्टिस देतो व ग्राउंडवर कंटिन्यू सकाळ सायंकाळ राहतो व मुले माझ्याजवळ सरावाकरिता येतात व जवळपास 5,000 मुले माझ्याजवळून सर्व्हिसला लागले. काही MSCBमध्ये आपलं सॉरी काही पोलीसमध्ये काही आर्मीमध्ये व काही PSI फिजिकलमध्ये. त्याच्यानंतर माझ्याजवळून स्टेट नॅशनल मुले ही सुद्धा खेळतात. विश्वविद्यालय के अंतर्गत आने वाले सभी स्नातकों को सीनेट परिवर्तन पैनल की ओर से चुनौती दी जा रही है कि प्रतिनिधि चुनाव में ज्यादा से ज्यादा प्रतिनिधि भाग ले ताकि उनके माध्यम से विश्वविद्यालय के छात्र के प्रश्नों को हल किया जा सकता है. यह छात्रों और विश्वविद्यालय की गुणवत्ता में योगदान देगा. सीनेट परिवर्तन पैनल की ओर से पत्रकार परिषद ली गई जिसमें उन्होंने ज्यादा से ज्यादा प्रतिनिधियों को चुनाव में सहभाग लेने के लिए कहा है. उन्होंने कहा कि आपको इस आयत के लिए सीनेट ट्रांसफॉर्मेशन पैनल के माध्यम से पंजीकरण करना होगा और इस प्रक्रिया का हिस्सा बनना होगा. क्योंकि नागपुर विश्वविद्यालय का सीनेट चुनाव बहुत महत्वपूर्ण है. कोई सीनेटर व्यवहार नहीं होगा. समाज में एकजुट होकर और विश्वास पैदा करके न्याय स्वतंत्रता समानता और बंधुत्व के आदर्श पर शिक्षा को बढ़ावा देने के लिए 2017 में सीनेट ट्रांसफॉर्मेशन पैनल का गठन किया गया है. नागपुर सीनेट चुनाव 2018 में सभी अंबेडकरवादी और बहुलवादी वैचारिक संगठनों के एक पैनल के माध्यम से हुए थे. सीनेट परिवर्तन पैनल के लिए दो उम्मीदवार प्राध्यापक प्रशांत डेकाटे और माननीय सामान्य वर्ग में शिलवंत मेशराम को बहुमत से हार का सामना करना पड़ा. इसी तरह आरक्षित समूहों के 4 उम्मीदवारों को दूसरे सबसे ज्यादा वोट मिले थे. क्योंकि अब इस आदर्श वाक्य के माध्यम से समुदाय की एकता और अखंडता का निर्माण करने के लिए काम कर रही है. सीनेट परिवर्तन पैनल का संयोजक आज आम्ही या ठिकाणी पदवीधरांना आव्हान करण्याकरिता प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेत आहोत. आम्हाला पदवीधरांना आव्हान यासाठी करायचं आहे की येणाऱ्या काळात विद्यापीठाचे जे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे, ते मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्यावर आता त्या प्रश्नांवर आतापर्यंत ज्या संघटना फुलेशाह आंबेडकर विचाराच्या संघटना काम करत आहेत, सिनेट परिवर्तन पॅनल काम करत आहे. मागच्या काळात आम्ही 2 सिनेट सदस्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं हे काम लक्षात घेता आणि एकंदरीतच प्रस्थापित पॅनलचं जर आपण काम पाहिलं तर त्यांनी कुठल्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. आणि मागच्या 5 वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत संघटनेच्या माध्यमातून, पॅनलची ज्या काही संघटना सहभागी संघटना जोडल्या त्यांच्या माध्यमातून. तर हे सर्व लक्षात घेता आम्ही पदवीधरांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी सिनेट परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभं राहावं. सिनेट परिवर्तन पॅनलला ताकदीनं आणि एक सपोर्ट करून कसं मोठं करता येईल आणि सिनेट परिवर्तन पॅनलचे या येणाऱ्या 2022 सिनेट निवडणुकीत 10 चे 10 उमेदवार कसे निवडून पाठवता येतील यासाठी पदवीधरांनी आम्हाला सपोर्ट करावं. आपल्या नावाची नोंदणी त्यांनी नोंदवहीत रजिस्टर करावी आणि येणाऱ्या काळात मतदार म्हणून सुद्धा बी फॉर्म भरावं आणि सिनेट परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभे राहून परिवर्तनवादी व्यवस्था कशी निर्माण करता येईल, एक परिवर्तन कसा आणता येईल असा विचार पदवीधरांनी करावा एवढंच या ठिकाणी सांगतो. VKB न्यूज के लिए कॅमेरा पर्सन रोशन बोकडे के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट. खबरों के सिलसिले में वक्त हो चला है ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ.
अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आपका स्वागत है। जय विदर्भ पार्टी द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्य के लिए नागपुर में आज सुबह 11 बजे धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान विदर्भ पार्टी की ओर से विभिन्न मांगे की गई। आंदोलन में पार्टी के कई कार्यकर्ता शामिल हुए। विदर्भ को स्वतंत्र बनाने के लिए जय विदर्भ पार्टी की ओर से आज सुबह 11 बजे धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान कई मांगे रखी गई। एक स्वतंत्र विदर्भ राज्य तुरंत बनाए, विदर्भ के लोगों को 200 यूनिट बिजली जारी करे, लोड शेडिंग रोके, बीज काटना बंद करे, किसानों को कृषि पंप के बिजली बिलों से मुक्त करे, विदर्भ में उद्योगों को बिजली सब्सिडी फिर से घोषित करे, हाथी और बाघों का स्थलांतरण रोके, विदर्भ में नौकरियों के बैकलॉग को तुरंत भरे, साथ ही विदर्भ में कच्चे माल का प्रसंस्करण करने वाले उद्योगों की स्थापना, विदर्भ की आदि मांगे इस समय लोगों के सामने रखी गई। इस मौके पर जय विदर्भ पार्टी के कई कार्यकर्ता मौजूद थे। जय विदर्भ पार्टी च्या वतीने जे स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी आंदोलन करत आहे, पर सोबतच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे। विदर्भातील मेडिकल कॉलेज पळवून घेतले, इच्छे मंडळे महामंडळे पळवण्यात आले, सोबत इथे मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ असूनही इथे रोजगाराची संधी नाही। वीज इथे तयार होत असताना ही वीज इथून पळवली जाते, परंतु पश्चिम महाराष्ट्रात रोजगार आहे आणि विदर्भात रोजगार नावाची वस्तू नाही। त्यामुळे तुम्ही पाहत असाल का नक्षलवादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, गावागावात असंतोष निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीत विदर्भासाठी लढणारी एकमात्र पार्टी जय विदर्भ पार्टी आज इथे ठिय्या आंदोलन करत आहे आणि इथं आमच्या हत्ती आणि जे वाघ आहे, आमच्या ताडोब्यातले वाघ पळवले त्याचा निषेध म्हणून ह्या सर्वांग गोष्टीसाठी आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आणि केंद्र सरकार राज्य सरकार दोघांनाही बजावून सांगत आहोत, आम्हाला आता विदर्भ दिला नाही तर मग आता तुमची खैर नाही, अन्यथा तुम्हाला आम्ही विदर्भाची जनता पळो की सडो करणार आहोत। जय विदर्भ पार्टीलाच आता येणाऱ्या काळात त्याला महत्त्व मिळणार आहे, जनता त्यांनाच व्होट देणार आहे, म्हणून याची सुरुवातसुद्धा आम्ही कॉर्पोरेशनपासूनही करणार आहोत आणि कॉर्पोरेशनमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत। VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बुकड़े के साथ ऐश्वर्या शिंदे की रिपोर्ट। पिछले महीने से ट्रेनों में चोरी के मामले बढ़ते जा रहे हैं। बल्लार शाह अहमदाबाद एक्सप्रेस और अन्य ट्रेनों में लगातार चोरी की घटनाएं सामने आ रही है। जानकारी मिलते ही पुलिस ने आरोपी अनिकेत कुंभारे को गिरफ्तार कर लिया है और पुलिस आगे की जाँच कर रही है। पुलिस को आरोपी के ट्रेनों में यात्रा करने की और चोरी करने की जानकारी मिलते ही जाल बिछाकर पूछताछ की, लेकिन फिर भी उसका पता नहीं चला।
उसके बाद उसके दोस्तों की मदद से पुलिस को उसकी जानकारी मिली कि वह बल्लारशाह में है। इससे पहले पुलिस को सूचना मिली थी कि आरोपियों के खिलाफ ऐसे दो मामले दर्ज है। आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच जारी है। इसकी जानकारी नागपुर स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार ने दी। मागील महिन्यामध्ये नवजीवन बल्लारशाह ते बल्लारशाह ते अहमदाबाद जाणारी नवजीवन एक्सप्रेसमध्ये कंटिन्युअस दोन चोऱ्या झालेल्या होत्या लेडीज पर्सच्या, आणि त्याच गाडीमध्ये किंवा इतर गाड्यांमध्ये पण मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलेले होते। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की अनिकेत कुंभरे राहणार मारेगाव यवतमाळ हा मुलगा या गाडीमध्ये फिरतो आणि चोऱ्या करतो। तर त्या दृष्टीने आम्ही एक टीम डिसाईड केली आणि टीम आम्ही वरोऱ्याला पाठवली। वरोऱ्यामध्ये त्याच्या मित्रांकडे त्याचा विचारपूस केली तेव्हा तो काही मिळून आलेला नाही। मग त्याच्या मित्राच्या माध्यमातून त्याचा ठाव ठिकाणा आम्हाला पता माहिती पडली का तो बल्लारशाला आहे। तर बल्लारशाला आम्ही एक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून जवळपास 7 मोबाईल आणि एक लॅपटॉप बॅग असं जवळपास 1,28,900 रुपयाचा मुद्देमाल आम्ही टोटल जमा केला। तर या कारवाईमुळे या बल्लारशाह ते नागपूर किंवा बल्लारशाह ते अकोला या लाईनवर चोऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि मोठी कारवाई झाल्यामुळे यापुढेही आम्ही प्रिव्हेंशन करू। माझी रेल्वे प्रवाशांना विनंती आहे की ते प्रवास करताना त्यांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, थोडं लक्ष द्यावं। काही आक्षेपारे दिसून आल्यास तात्काळ कंट्रोलला किंवा TC किंवा RPF यांना GRPला माहिती कळवा। नाही, याच्यामध्ये आरोपी वाढण्याचे चान्सेस नाही आहे। तो याच्यापूर्वी पण त्याच्यावर यवतमाळमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत, चोरी घरपोडीची। तर ती माहिती आम्हाला मिळालेली होती आणि तो ह्या वरोरा परिसरामध्येच वावरतो आणि नशा वगैरे करतो अशी माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारेच आम्ही त्याला अटक केली आणि त्याच्यामुळे हा मुद्देमाल जप्त केला। नागपूर जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, कृषी विभाग, महिला एवं बाल कल्याण विभागने संयुक्त रूप से जिल्हास्तरीय महिला बैठक और विभागस्तरीय बिक्री प्रदर्शनी का आयोजन 3-5 जून 2022 के बीच किया गया है। इस मेले में नागपुर के सभी 13 तालुके में महिला बचत गट की 10,000 से अधिक महिलाएं शामिल होगी। 3-5 जून 2020 के बीच विभाग स्तरीय बिक्री प्रदर्शनी का आयोजन किया गया है, जिसमें नागपुर मंडल की ग्रामीण महिलाओं द्वारा बनाई गई विभिन्न नवीन वस्तुएं खरीद के लिए उपलब्ध होगी। साथ ही महिलाओं का मार्गदर्शन करने के लिए विभिन्न स्मारक कार्यक्रमों के साथ साथ विभिन्न प्रशिक्षण सत्रों का भी आयोजन किया गया है। भीमथड़ी मेले के आयोजक है वरिष्ठ व्यापार प्रबंधक श्री अंशदान, नई दिल्ली। इस बारे में और मार्केटिंग पर बात करेंगे। मेलों और विभागीय चमचमाती प्रदर्शनियों के माध्यम से ग्रामीण क्षेत्रों में महिलाओं के जीवन स्तर को ऊपर उठाना है, लेकिन कोविड के बाद पहली बार नागपुर जिले में संभागीय प्रदर्शनी का आयोजन किया जा रहा है। इसमें 150 SHG शामिल है। इसमें कैंटीन और अन्य निर्माण समूहों के लिए 35 समूह शामिल है। इसमें दोनों तरह के भोजन प्रदान करता है। प्रदर्शनी देखने के लिए सुबह 10 बजे से रात 10 बजे तक नागरिक आ सकते हैं। की महिलांनी ग्रामीण भागामध्ये आता थोडक्यामध्ये जर आपण विचार केला तर 17,000 जास्त महिला बचत गट फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये व्याज हे टप्प्याटप्प्याने भरत राहते, पण त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी व्यवसाय सुरू करावा हा दृष्टिकोनच महिलांमध्ये आता तरी थोडं सुरू आहे, पण त्यांच्यामध्ये खाण्याची आणि गृह उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आता एक म्हणजे पुण्याला एक माननीय केदार साहेब यांचा आता 2 दिवसापूर्वी फोन होऊन गेलेला। की VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बुकड़े के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। गोंदिया शहर में प्रमुख समझे जाने वाला उड्डान पुल जो ब्रिटिश जमाने से होकर जीर्ण अवस्था में है, हाल ही में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने बताया कि यह पुल शीघ्र बनाया जाएगा, किंतु 40 वर्षों से अनेक गरीब परिवार यहां रहते हैं। जिलाधिकारी ने ध्यान देकर उनकी व्यवस्था करवाने की मांग इन गरीब लोगों ने की है। VKB न्यूज के लिए गोंदिया से सतीश पारदी की रिपोर्ट। घरेलू हिंसा से महिलाओं को न्याय दिलाने के लिए पुलिस विभाग द्वारा महिला एवं बाल शोषण निवारण प्रकोष्ठ की स्थापना की गई है, जिसे ट्रस्ट सेल के नाम से जाना जाता है। इस ट्रस्ट सेल में दुर्व्यवहार के संबंध में पुरुषों की शिकायतों भी स्वीकार किया जाता है। दरअसल आज भी समाज में घरेलू हिंसा के कई मामले सामने आ रहे हैं। महिलाओं को उनके पति और ससुराल वालों द्वारा शारीरिक और मानसिक रूप से प्रताड़ित किया जा रहा है। बुलढाणा जिले में 16 महीने में ऐसी 80 शिकायतें मिली है। इसलिए महिलाओं के उत्पीड़न को खत्म कर उन्हें न्याय दिलाने के लिए हुंडाबली, घरेलू हिंसा रोकथाम कानून जैसे कानून मौजूद है,
लेकिन सीधे कार्रवाई करने से पहले महिला और बाल शोषण निवारण इकाई में दोनों मंडलियों से परामर्श किया जाता है, जिसके माध्यम से दुनिया में सामंजस्य बने रहे। लेकिन दूसरी ओर न केवल महिलाओं को बल्कि पुरुषों को भी उनकी पत्नियों द्वारा परेशान किया जाता है, यह भी इस माध्यम से सामने आया है। महिला सेल बुलढाणा येथे मागील 1 जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 पर्यंत एकूण महिला व पुरुषांचे 900 तक्रारी प्राप्त आहेत, ज्यामध्ये 180 प्रकरणात महिलांचे व पुरुषांचे जे अर्ज आहेत त्यांचं समुपदेशन झालं आहे, आणि विशेष म्हणजे जवळपास 80 अर्ज हे पुरुषांचे प्राप्त आहेत, त्यामध्ये 11 प्रकरणात समझोता झालेला आहे। आणि असे जे प्रकरणं आहेत ते आपण इथे हाताळतो, त्याचबरोबर महिलांचे जे कौटुंबिक वादाचे प्रकरणं आमच्यापर्यंत पोहोचतात आम्ही त्यांचं समुपदेशन करतो, त्यांचं एकत्रित कौटुंबिक नांदावं याकरिता आम्ही अथक प्रयत्न करतो। तसेच आमच्याकडे ज्याप्रमाणे महिलांचे तक्रार अर्ज प्राप्त होत आहेत तसेच पुरुषांचे सुद्धा अर्ज प्राप्त होत आहेत, आणि ज्या पुरुषांना घरगुती कौटुंबिक वाद आहेत त्यांनीसुद्धा आमच्याकडे अर्ज करावे, त्यांचेसुद्धा समुपदेशन या ठिकाणी करण्यात येते। तो आज के इस प्राइम टाइम न्यूज में बस इतना ही, कल फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ, तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज। नमस्कार।